नमस्कार मी रुपाली आपले सर्वांचे सुग्रण रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मी आज बनवणार आहे फोडणीचा भात खूपच टेस्टी लागतो तुम्ही अशा पद्धती नक्कीच करून बघा तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी मी प्रथम गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे प्रथम त्यामध्ये शेंगदाणे टाकून आपण ते तळून घेणार आहोत शेंगदाण्याचा कच्चा फ्लेवर ठेवायचा नाही आपल्याला शेंगदाण्याशी शे खरपूस असे शे तळून घ्यायचे आहे ज्याने खूप छान टेस्ट येते भाताला इथे आपले शेंगदाणे तळलेले आहे मी अशा पद्धतीने काढून घेतले आहे इथे तेलामध्ये एक चमचा मोरी घालूयात मोरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे व मोहरी छान फुलल्यानंतर त्यावर थोडासा हिंग घातलेला आहे मी इथे मी काही बारीक हिरव्या मिरच्या बारीक काप करून घेतलेले ते घालून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या फ्राय करून घेणार आहेत मी यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालणार आहेत मी कढीपत्ताने खूप छान असा फ्लेवर भाताला येतो इथे मी एक मोठी वाटी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे कांदा जरा जास्तच घालायचा आहे कांद्याने फोडणीच्या भाताला एक वेगळी चव येते कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यामध्ये लगेच आपण कोथंबीर घालून घेऊ घेणार आहोत कोथंबिरीचा छान असा फ्लेवर उतरतो भातामध्ये जर तुम्ही फोडणीला कोथंबीर घातली तर आता आपण हे दोन मिनटं चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे मिक्स करूयात पुन्हा एकदा हे छान प्रकारे फ्राय झालेलं आहे इथं मी रात्रीचा शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे शिळा भात आहे हा तो घालून घेणार आहे हा एक हजार आठ तांदूळ आहे मिक्स करूयात आपण भात शिस्तानी मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसंच मीठ घालणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण दोन मिनटं असा आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहेत कारण की आपण यामध्ये कांदा घातलेला आहे ना एकदा मिक्स करूयात अशा पद्धतीने शेंगदाणे आपण तळून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीने मिक्स करूयात मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान चव लागते तुम्हीही अशा पद्धतीने जर शिवा भात राहिलेला असेल तर तुम्ही नक्की असा फोडणीचा भात करून बघा आता यावर मी पाच मिनटं झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेणार आहेत पाच मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे फोडणीचा भात असा परतला गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला फोडणीचा हो भात तयार जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद